विद्यार्थी मित्रांनो, बी एस सी ॲग्रिकल्चरच्या संदर्भात शासनानं नुकताच एक जी आर काढलेला आहे आणि या जी आरबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात बराच गोंधळ आहे किंवा त्यांना बरेच प्रश्न आहेत की या जी आरमधून आम्हाला फायदा आहे का, तोटा आहे का, नेमका जी आर काय आहे. तर ॲग्रोवनमध्ये एक बातमी काल परवाच्या पेपरमध्ये येऊन गेली आणि त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज आणि मला फोन देखील आले आणि ते विचारत होते की सर, यामुळं आमचा फायदा झाला का तोटा झाला. आता ॲक्च्युली याच्यामध्ये कोणाचा फायदा आणि तोटा असं काही झालेलं नाही आहे. फक्त एक गोष्ट मात्र चांगली झालेली आहे की जे विद्यार्थी बी एस सी, बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑनर्स या शब्दाचा अर्थ मला काही विद्यार्थ्यांनी विचारला होता की ऑनर्स म्हणजे काय. तर ऑनर्स याचा अर्थ असा होतो की स्पेसिफिकली तुम्ही समजा बी एस सी ऑनर्स ॲग्रिकल्चर असाल तर ॲग्रीचे जे सब्जेक्ट आहे तेच तुम्हाला आहे. इतर तुम्हाला मग फॉरेस्ट्री किंवा उद्यानविद्या किंवा तुमचं इतर जे काही तुमचं अन्न तंत्रज्ञान किंवा असं असतं ते असत नाही. आणि म्हणून बी एस सी ऑनर्स ॲग्रीवाले जे होते तर त्यांना काय होतं आतापर्यंत की कुठल्याही परीक्षा साधारणपणे देता येत होत्या बऱ्याचशा. आणि या इतर शाखा ज्या होत्या ज्यामध्ये फॉरेस्ट्री किंवा बीटेक आहे किंवा इतर ज्या काही ए बी एम वगैरे सारख्या डिग्री आहे किंवा बी बी ए आहे कृषीमधल्या, तर त्या परीक्षा त्यांना देता येत नव्हत्या. आणि म्हणून आता त्या त्यांना देता येणार आहे, त्यामुळे यांचा काही फारसं नुकसान होईल असं नसतं. प्रत्येकजण आपल्या बुद्धिमत्तेनुसार त्या ठिकाणी काय होत असतो, पास होत असतो, त्या ठिकाणी त्यांना नोकरी मिळत असते. आणि म्हणून हा विचार मनातून काढून टाका की आपल्याला फायदा झाला का, तोटा झाला का, तसं काही नाही. त्या विद्यार्थ्यांना ते संधी नव्हत्या, त्या आता त्यांना देण्यात आलेल्या आहेत, चांगली गोष्ट आहे त्यांच्या दृष्टीनं. आणि जे बी एस सी ॲग्रिकल्चर ऑनर्सवाले आहेत तर त्यांच्या ज्या संधी ऑलरेडी आहेत त्या आहेत, फक्त त्यांना थोडी कॉम्पिटिशन होणार, हे विद्यार्थी देखील त्यांना कॉम्पिटिटर म्हणून आता राहणार. त्यामुळं त्याच्यामध्ये नुकसान वगैरे असं समजून घ्यायचं नाही. ज्याच्यामध्ये जी क्षमता आहे, बुद्धिमत्ता आहे, तर ते विद्यार्थी त्या त्या क्षेत्रामध्ये जात असतात. शेवटी आपल्या अभ्यासावर, आपल्या हार्डवर्कवर सगळं काही आहे. आता बातमी एकदा वाचू आपण काय तर, की पदवीच्या आठही पदव्या समतुल्य, कृषी विभागाकडून शासन निर्णय जारी. राज्याच्या चार कृषी विद्यापीठामधून दिल्या जाणाऱ्या आठ पदव्या आता बी एस सी ऑनर्स कृषी या पदवीशी समतुल्य मानल्या जाणार आहेत. आता कसं आहे बघा, बी एस सी ऑनर्स उद्यानविद्या, बी एस सी ऑनर्स वनविद्या, बी एस सी ऑनर्स सामाजिक विज्ञान, बी एफ एस सी, बीटेक, बीटेक अन्न तंत्रज्ञान, बी एस सी एम बी ए किंवा एम बी एम, बी बी एम कृषी, बी बी ए कृषी, बी एस सी ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन, अशा आठ पदव्या समतुल्य मानल्या जात नव्हत्या अगोदर. वर्षानुवर्ष फक्त बी एस सी ऑनर्स कृषी या पदवीला नोकरी किंवा सी ई टीमध्ये प्राधान्य दिले जात आहे, त्यामुळे कृषीविषयक इतर पदवीधरांची कुचंबना होत होती. हा मुद्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर देखील मांडला गेला होता. त्यांनी यातील त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले होते. आता बी एस सी ऑनर्स कृषी या पदवीशी इतर आठही पदव्या समकक्ष असल्याचे राज्य शासनाने मान्य केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य कृषी विभागाचे उपसचिव बाकी रासकर यांनी याबाबत शासन निर्णय नुकताच जारी केला आहे. या आठ पदव्यांची समतुल्यता बी एस सी ऑनर्स या कृषी पदवीशी असल्याचे नमूद केले आहे, त्यामुळे कायदेशीररित्या आता पदवीधारकांना डावलता येणार नाही, असे कृषी विद्यापीठातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. मात्र याबाबत संभ्रम अजूनही कायम आहे. कसा तो बघा, आय सी ए आर या प्रवेश परीक्षा स्पर्धा परीक्षा शासकीय नोकर भरतीत अनेकदा बी एस सी ऑनर्स या कृषी पदवी व्यतिरिक्त इतर कृषी पदवीचे अर्ज स्वीकारले जात नव्हते. पदवीधर विद्यार्थ्याच्या भवितव्यात येणारा हा मोठा अडथळा दूर करण्याचे प्रयत्न शासनाने केला आहे, मात्र प्रत्यक्ष व्यवहारात ही समतुल्यता मान्य होते की नाही याविषयी आमच्या मनात अजूनही संभ्रम आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी गोटातून देण्यात आली आहे. मग हा जो जी आर आहे, या जी आरमध्ये आता ती समतुल्यता मान्य करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे यापुढं जेव्हा केव्हा अशा पद्धतीचे तुम्हाला प्रवेश वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही या जी आरचा आधार त्या ठिकाणी देऊ शकता आणि तुम्हाला ते प्रवेश त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून या बाबतीत आता तुम्ही अलर्ट राहा. जे विद्यार्थी या शाखांचे असतील तर त्यांनी ह्या संधीचा आता फायदा घेतला पाहिजे. आणि याचा आपल्याला फायदा झाला का तोटा झाला या विचारात राहू नका बी एस सी ऑनर्सच्या विद्यार्थ्यांनी. त्यांनी आपलं काम करत राहा, आपल्याला आपल्या संधी ॲटोमॅटिकली मिळत असतात. आपण आपलं मेहनत केली पाहिजे, आपण आपला अभ्यास केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपलं मार्गक्रमण चालू ठेवलं पाहिजे. आणि असं जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला मग याच्यातून फायदा किंवा तोटा काही दिसणार नाही. जी आर येत राहतील, जी आर जात राहतील, कोणाला संधी मिळतील, कोणाच्या संधी थोड्याफार कमी होतील, परंतु याचा अर्थ तो नाही. आपल्याला ते जरी कॉम्पिटिशनमध्ये आलेले असले तरी आपण देखील आपल्या तेवढ्याच सक्षमतेनं या ठिकाणी काम करायचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं हा जो जी आर या ठिकाणी आलेला होता, या जी आरवर आपली चर्चा करणं गरजेचं मला पुन्हा एकदा वाटलं.
आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुमच्या समोर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आलो होतो. पुन्हा लक्षात ठेवा की आता आपला पुढचा जो मुद्दा आहे जो सॉइल सायन्सबद्दलचा, तर त्याच्याबद्दल मी थोडंसं ब्रीफ जास्त इन्फॉर्मेशन काढून राहिलो. कारण काय होत झालं की आतापर्यंत आपण थोडीशी घाई होती किंवा फास्टमध्ये आपल्याला बरंच काढावं लागलं, त्यामुळं ब्रीफ इन्फॉर्मेशन तुम्हाला बऱ्याच ठिकाणी देता आलेलं नाहीत. आणि मला आता वाटतं की थोडंसं उशीर झाला तर चालेल, परंतु तुम्हाला डिटेल आणि चांगलं नॉलेज मिळालं पाहिजे या दृष्टीने मी सॉइल सायन्सची तयारी करत आहे. एक दोन तीन दिवसात तुम्हाला त्याचे लेक्चर मिळणं सुरू होऊन जातील, परंतु ते ब्रीफ आणि आणखी खूप व्यवस्थित, म्हणजे त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न मी करत आहे. आणि म्हणून अशा इम्प्रूव्हमेंट असलेल्या अतिशय चांगल्या आणि त्याच्यासोबत नोट्स देखील देण्याचा प्रयत्न आता मी करणार आहे. ज्या दिवशी जे लेक्चर टाकल त्याच दिवशी त्याच्या नोट्स तिथं तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळं थोडंसं वेट करा, एक दोन तीन दिवसातच तुमचं ते काम मी सुरू करतोय. आता मात्र या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा आणि पुन्हा तुमचा निरोप देतो. धन्यवाद.